समजून नाही आला बावळट कामातही तो असाच मंद आहे नुसता येणार आहे का मेंटल एक्साला उंचीने नुसतं वाढलंय डोक्यात तर काहीच नाही त्याच्या उगाचा शानपण आहे तो हाईटने मोठा वाढला आणि स्वतःला हिरो समजतो आला मोठं शान काय करणार तो गुडघ्यावर पडत असतो ना ते डोकं गुडघ्यात आहे म्हणजे असा वाटतो ग्रुपचा लीड आहे यार अरे यार प्रॉब्लेम आहे ना अरे 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 किती कितीदा गप्पा आणि त्याच्याबद्दल तुम्ही इतकं जे बोलताय तो तुमचा फ्रेंड आहे लीड आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही असं इतकं वाईट बोलताय नक्कीच नक्कीच ह्यालाच मैत्री म्हणतात आणि म्हणूनच ह्या अतरंगी स्टार्सला अतरंगी सोशल मीडियाच्या स्टार्सला मी इथे बोलवलंय नमस्कार मी तेजल चौकेकर जय महाराष्ट्र मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज फ्रेंडशिप डे आणि याच निमित्ताने सोशल मीडियावरच्या स्टार्सला अतरंगी स्टार्सला मी आज माझ्या ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे आणि त्यांच्यासोबत छान गप्पा धमाल मस्ती या सगळ्याच गोष्टी होणार आहेत तर तुम्हा सगळ्यांचं जय महाराष्ट्र मध्ये खूप खूप स्वागत खूप मस्त वाटतं तुम्ही सगळे इथे माझ्या ऑफिसमध्ये आला आहात आणि गप्पा मारणार आहात माझ्यासोबत सगळ्यात आधी मला सांगा तुम्ही कसे आहात सगळे एकदम मस्त नक्कीच मला आधी सांगा तुम्ही सगळे एकमेकांना आधीपासून ओळखता की आत्ताच नव्याने फ्रेंडशिप झाली तुम्हा सगळ्यांची आधीपासून तर असं नाहीये पण आम्ही म्हणजे एका कारणासाठी भेटलेलो आम्ही काहीतरी शूट्स करायचो असे सगळे वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले आहेत आणि नंतर ते बोलतात ना एक वाईब बनते मित्रांसोबत तर बॉन्डिंग जुळत गेलं प्रत्येकाशी आणि मग तो एक ग्रुप तयार झाला आमचा आणि मग असं ठरवलं की नाही आता काहीतरी करायचं ग्रुप झालाच आहे तर काहीतरी करायचं तर या रील्सच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत आता पोहोचलो आहोत पण ही कल्पना कोणाला सुचली सगळ्यात आधी की आपण आता रील्स बनवायला पाहिजे सोशल मीडियावर आपण देखील व्हायरल झालं पाहिजे आपण देखील व्हिडिओ काढून अशा सगळ्या कल्पना ह्या सगळ्या कंटेंट कोण बनवतं कंटेंट तर प्रत्येकाचा आपापला असतो आणि असं तर नव्हतं की व्हायरल होणार किंवा अशी काहीच कल्पना होती कारण की इथे जो आहेत बरेचसे आम्ही थिएटर आर्टिस्ट आहोत तर एक अभिनय करायचा तर प्लॅटफॉर्म भेटत नव्हता प्रॉपर तर एक रील्स हा माध्यम आहे प्लॅटफॉर्म आहे ज्यावर आम्ही आमच्या टॅलेंट म्हणा किंवा जो काही आमचा कॉन्टेंट असतो तो आम्ही शो करतो आणि कॉन्टेंट साठी तर प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन आहे की तो कसा वागतोय समोरवर चालता तो माणूस कसा चालतोय मग तो कसा बोलतोय त्याचे हावभाव हे सगळं ऑब्झर्वेशन आहे तन्मय मला एक सांग की सगळ्यात आधी जो व्हिडिओ शूट झाला होता तुम्ही जो कंटेंट शूट केला होता तो व्हायरल झालाय ही गोष्ट तुम्हाला कधी कळली आणि तेव्हा तुमची फिलिंग काय होती आणि तो व्हिडिओ कोणता आहे तुझ्या लक्षात आहे नाही आता कारण खूप सारे व्हिडिओ झाले त्यामुळे लक्षात नाही नेमकं की कोणता व्हिडिओ येतो पण व्हायरल झालेला तो सोनाली आणि श्रुतिक यांचा तो व्हिडिओ व्हायरल झालेला आमच्या दोघांच्या ग्रुपमधला तो त्यांचा पागल सालीवरच नव्हता ना त्या याच्यावरच काहीतरी होता तो आम्हाला जरा एकदा करून दाखवा हा दाखवतील ना तो सर्वात पहिला व्हिडिओ तुमचा झालेला व्हायरल तो सीन असा आहे की यांना पण माहित नव्हतं तो व्हायरल झालाय दोन तीन दिवसाने त्यांना कळलं की यांचे फॉलोअर्स पण तेवढे नव्हते काहीतरी याचे 800 वगैरे फॉलोअर्स असतील आणि याचे 1.5K असतील त्यात त्यांचा रीच 1 मिलियन पर्यंत पोहोचलेला तेव्हा एक वर्षापूर्वी मग त्यांनी ते एवढे खुश होते म्हणजे की अरे आम्ही फॉलोअर्स कमी असता एवढ्यापर्यंत जातो तर आपण करायला पाहिजे त्यामुळे तो त्यांचा एक व्हिडिओ होता तो झालेला व्हायरल वेगळं असं काही नाही म्हणजे जे प्रत्येक कपल सोबत घडतं ते आम्ही शूट करतो शूटच्या आणि मग ते खूप लोकांना रिलेट होतं कारण प्रेयसी हा असा विषय आहे जो प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी असते आणि मग तिचे प्रॉब्लेम्स हे काही नवं नाही कोणासाठी तर मग ते आम्ही रिलेटेबल अशा व्हिडिओ जे ह्याच्या पर्सनल लाईफ मध्ये घडतात माझ्या पर्सनल लाईफ मध्ये घडतात किंवा कोणी कोणी असं सांगतं भेटून तर आम्हाला असे खूप सारे कपल्स आहेत ते सांगतात की तुम्ही प्लीज अशा व्हिडिओ करत जा माझी गर्लफ्रेंड पण अशीच माझ्याशी वागते ती अशीच छळते खूप टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये जगतायत काही माणसं आम्हाला कळलं आणि ऍक्च्युली व्हिडिओ व्हायरल एवढ्या होतात ना अनोईंग गर्लफ्रेंड हा जो आहे विषय आमचा तो एवढा व्हायरल आहे कारण की लोक अक्षरशः वाट बघत असतात त्याची की कधी करताय तुम्ही एकदा पागल साली बोलून नका असे लागले येतात त्याच्या काही गोष्टी आहेत आणि सुरुवातीला खरंच वाटलं होतं की एवढं होणार आहे आमचं कारण की आय थिंक 800 फॉलोअर करायला मला 40 व्हिडिओ करायला लागलं तेव्हा कुठे 800 वर आलो होतो नंतर सोनालीशी बोलणं झालं नंतर सर्व भेटले मला एक एक करून आणि आता एक बऱ्यापैकी लोक आहेत जे ओळखतात आम्हाला सो खूप चांगलं वाटतंय आता श्रुतिक माझी लिपस्टिक कशी आहे आय बरी आहे बरी आहे बरी म्हणजे ठीक आहे ठीक आहे काही पण आवडते यार तुला
काही पण म्हणजे माझी चॉईस घाणेरडी आहे. अगं चॉईस नाही आहे तुझी लिपस्टिक म्हणजे घाणेरडी नाही. अच्छा म्हणजे माझी लिपस्टिक घाणेरडी आहे, मी घाणेरडी आहे, तुला तर काय आवडेल ना, मी तुला दुसऱ्या मुली आवडत असतील. आता घाणेरडी लिपस्टिकला बोललो तुला नाही अगं ये खूप मस्त, खूप मस्त. तू काय सांगशील तुमच्या या सगळ्या व्हायरल झालेल्या स्टोरीज बद्दल आणि या सगळ्या स्ट्रगल बद्दल? मी आणि सोनाली खूप आधीपासून एकत्र काम करतोय, तर हा ग्रुप भेटणं ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. तर सुरुवात तर एक असं युट्यूब फॉर्म मधून झालेली, पण आता इन्स्टा रील करतोय, खूप फेमस होतोय, व्हिडिओज लोक बघतात आणि लोक फोटोज वगैरे काढतात, तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे आणि हा स्ट्रगल चालूच राहील नेहमी. आता तुम्ही सगळेजण एकत्र भेटा किंवा कंटेंट वगैरे करत असता, त्यावेळी एखादा असतोच कोणतरी अवली की हा बाबा ह्याला जो टाइम दिला त्या टाइमला तो येत नाही असं. ऍक्च्युली आम्ही असं ग्रुप वरती ठरवतो की आपण एका टाइम वर भेटायचं आणि सगळ्यांना वेळ दिली जाते. तर इन जनरल असं व्हायचं की मी लेट यायची, पण आता सोनाली त्यालाही बीट करायला लागले, सोनाली सगळ्यात लेट असते, त्यामुळे आम्ही असं 10:30 भेटायचं असेल तर मग आम्ही सोनालीला असं जवळजवळ 9:30-10 सांगतो, म्हणजे ती 10:30 येते कारण ती लेट असते. पण असं बघायला गेलं तर सगळे आम्ही वेळ ठरवून आलो नाही आलो तरी, पण जे लोक असतात त्यांचं कॉन्टेंट बसतं आणि मग आम्ही ऑन द स्पॉट तिथे शूट करतो, सो ते सगळं स्पॉन्टेनियस असतं. आणि ही फ्रेंडशिप जी आता झाली आहे ती खूप अनएक्सपेक्टेडली झाली आमच्या सगळ्यांचीच. साक्षी मला तुला विचारायला आवडेल की तू कॉलेज करतेस बरोबर, आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपले पॅरेंट्स तेवढे सपोर्टेड नसतात की बाबा सध्या कॉलेज चालू आहे तू कॉलेजकडे अभ्यासाकडे लक्ष दे, तर ह्या सगळ्यासाठी तू अभ्यास करून ह्या सगळ्याकडे वेळ कसा देतेस आणि फॅमिली काय सपोर्ट करते तुला या सगळ्यासाठी? टोटली सपोर्ट करते. पहिला त्यांचं असं होतं की नाही पहिला अभ्यासावर लक्ष दे मग बाकीचं तुला कर, पण आता कसं मी अभ्यास पण करते आणि हे पण करते ही अभ्यास करत असावी करते अभ्यास असतो माझा, म्हणजे माझा एक फिक्स टाइम असतो या टायमिंगला मी अभ्यास करते, मग कॉलेजवरून सुटली मग इथे जाते म्हणजे पॉइंट्स वर जाते, तिथे रील्स बनवतो, मग घरी जाते अभ्यास करते जेवते झोपते, हा माझा डेली शेड्यूल असतो. मग आता कसं आता रिसेंटली माझा कॉलेज चालू झालाय तर एवढा अजून स्टडी बॅकअप नाहीये अजून मला, तर आता थोड्या दिवसात ते चालू होईल मग तेव्हा सगळं काही ना काही मॅनेज करावंच लागेल, किंवा मग एका दिवसात आम्ही 3-4 शूट करतो तसं आमचं लाईनअप असतं, किंवा कधी कधी ऑन द स्पॉट शूट करतो. तू काय सांगशील या सगळ्या बाबत आणि तुझ्या घरचे कसे सपोर्ट करतात त्या सगळ्यासाठी? मी जेव्हा चालू केलेलं, मी 3 years back चालू केलेलं, फॅशन मध्ये चालू केलेलं आणि मी डॅडीशी लपून करायची, सॉरी डॅडी, पण मला एकदम ते असं वाटायचं ना की डॅडी सपोर्ट करेल की नाही, पण आता जेव्हा मी थोडं कॉन्फिडेंट आली स्वतःसाठी की मी बोलू शकते डॅडीला अँड नाव ही इज लाईक मी पण करतो रील्स ना आपण काहीतरी कॉन्टेंट करूया, तर तो सपोर्ट खूप आवडला. आणि टचवूड मला सोनाली सारखी एवढी चांगली मैत्रीण भेटली आहे. आम्ही फर्स्ट रील केलेली आणि ती मिलियन मध्ये गेली आणि अशी व्हॉट मी डिड इट. आणि शॉपिंगची तर बेस्ट फ्रेंड वाली रील आमची खूप चालली ना आणि अजूनही चालली, बेस्ट फ्रेंडच्या जेवढ्याही रील्स आहेत आमच्या सगळ्या मिलियन मध्ये गेल्या. मग एखादी फ्रेंडशिप वरती रील्स होऊन जाऊ दे. ओके, आम्ही एक असं केलेलं की प्रत्येक बघा मुलीच्या आयुष्यात अशी एक मैत्रीण असते जिला तिचा बॉयफ्रेंड आवडत नसतो आणि मग ती तिच्या बॉयफ्रेंड बद्दल सतत काही ना काही वाईट गोष्टी तिला सांगत असते, भले 100 गोष्टी चांगल्या असो पण ती एक गोष्ट वाईट गोष्ट ती धरून असते की नाही बघ तुझ्या बॉयफ्रेंड मध्ये ही वाईट गोष्ट आहे. तर तशा एका मैत्रिणीवर आम्ही एक रील केलेली आणि ती मिलियन मध्ये गेलेली. अरे यार सॉरी मला उशीर झाला, ऍक्च्युली काय झालंय श्रुतिक गावी गेलाय आणि तो ट्रेनने, म्हणून तो नसतो ना तर ट्रेनने मला प्रवास करावा लागतो सगळा. तू आणि ट्रेनने? आणि तू शोर आहे श्रुतिक गावी गेलाय? हा म्हणजे हो ग, तो कॉल पण नाही करत, कोणत्या मुलीसोबत असेल तर? नाही ग, तो बोललाय की गावी नेटवर्क इश्यू आहे म्हणून मी फोन नाही करत आहे. ठीक आहे, मी तर सहज सांगितलं, व्हॉट इफ तू कोणत्या मुलीसोबत पार्टी करत असेल तर? कुठे तुला माहित नसेल तर? व्हिडिओ कॉल लाव ना तू पाहिजे तर. थांब तर व्हिडिओ कॉल, मला आत्ताच आत्ता फोन कर, मला नाही माहिती, मला माहिती तू कुठल्या तरी मुलीसोबत वगैरे फिरत असणार. नक्कीच या सगळ्या गोष्टी झाल्याच, मात्र ह्या गोष्टी तुम्हाला खऱ्या आयुष्यात कुठेतरी दिसतात का? म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या बाबतीत असं काही घडले का? स्वतःच्या नाही पण आमच्या ज्या फ्रेंड सर्कल आहे किंवा ह्यांचे हिची बेस्ट फ्रेंड, हिची म्हणजे प्रत्येकाच्या बेस्ट फ्रेंडच्या आयुष्यात हे घडत असतं की त्यांच्या बॉयफ्रेंड सोबत त्यांचेही इश्यूज असतात. ते मग आम्ही अरे ते जेव्हाही आम्हाला त्यांचं दुःख सांगतात
सांगतात सॉरी जे कोणी माझे फ्रेंड्स आहेत ते मला खूप सांगतात ते मी कॉन्टेंट म्हणूनच ऐकत असते. म्हणजे तुम्हाला त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला तुमचा कॉन्टेंट मिळतो. नक्कीच तुम्ही सगळे एकमेकांना एक वर्ष झाले ओळखताय तर प्रत्येकाला तुमच्या म्हणजे एकमेकांना चांगला वाईट गुण तर तुम्हाला माहितीच असेल. तर तुम्ही सगळ्यांनी एकमेकांबद्दल म्हणजे एक एक वाईट गुण सांग म्हणजे तू तुझ्याबद्दल तू तुझ्याबद्दल असं एक एक वाईट किंवा चांगला गुण असं काही. हा चांगला सांगा फ्रेंडशिप डे आज फ्रेंडशिप डे तर थोडक्यात चांगला गुण म्हणजे प्रत्येकाचा सांगतो ओव्हरऑल की हे लोक नेहमी सपोर्ट करतात. तो मित्र असलाच पाहिजे म्हणजे आता बोलतात फ्रेंडशिप मध्ये सपोर्ट असावा पण तो खरा सपोर्ट काय तर हे लोक आहेत. म्हणजे हे लोक जर नसते ना तर मी इथे नसतो टू बी ऑनेस्ट. येस फ्रेंडशिप म्हणजे प्रेम तर असतेच आणि मी यांच्याकडून खूप सारा प्रेम घेतलाय. फ्रेंड्स म्हणून खूप मोठा प्रेम भेटला मला साहिल हे पालवी एव्हरीवन प्रत्येक साहिल अँड थँक्यू. मी खरंच मी सगळ्यांनाच सांगत आले की मी खूप ब्लेस्ड समजते स्वतःला की मला खूप चांगले फ्रेंड्स भेटले आणि मी आज इथे आली ते ह्यांच्या सगळ्यांमुळे. एक बोलतात ना खूप परफेक्ट टाइमला परफेक्ट माणसं भेटणं खूप महत्वाचं असतं. तर मग मला असं वाटतं की तो परफेक्ट टाइम माझा चालू आहे आणि खूप चांगली माणसं मिळाली आहेत मला आयुष्यात आणि मी खूप खुश आहे यांच्या सगळ्यांसोबत. फ्रेंडशिप बद्दल सांगायचं झालं तर ऍक्च्युली मी या ग्रुपमध्ये खूप लेट आलोय. या ग्रुपमध्ये खूप लेट आलोय आणि हे सगळे मित्र मला सोनालीमुळे भेटले कारण मी सोनालीला पहिला भेटलेलो त्यानंतर हा सगळं भेटला. तर एका महिन्यातच त्यांच्याशी एवढी बॉन्डिंग झाली ना की असं वाटतं की एक वर्षभर झालं आम्ही भेटलो एक वर्ष दोन वर्ष असं खूप वाटतं. म्हणजे फ्रेंडशिप मध्ये बॉन्डिंग ट्रस्ट हे असेल ना तर फ्रेंडशिप कशीही असू दे कितीही भांडा कितीही रागवा पण फ्रेंडशिप कधी तुटणार नाही. मला असं वाटतं की हे लोक ते जे मला म्हणतात ना डाऊन टू अर्थ ठेवतात. जर मी एखादी गोष्ट खूप चांगली करतोय ना त्यावर पण ते असं म्हणतील की नाही अजून हे बेटर होऊ शकतं आणखी प्रत्येक गोष्ट तू चांगलीच नाही करू शकत. खूप लोक कमेंट करतात की व्हिडिओ चांगले असतात पण त्यातलं कोणतरी बोलणार की नाही ही एवढी खास नाही वाटली मला मग ते खूप धरून ठेवतं मला म्हणून मी उडत नाही जास्त असंच काही. सगळ्यांबद्दल बोलायचं झालं तर सर्वांना मेन म्हणजे तर ग्राउंड रियालिटी माहिती आहे तर कोण असं हवेत उडत नाही की हा माझे एवढे फॉलोअर्स आहेत माझे ह्याची 100K त्याची 100K पण हे लोक असे नाहीत की हा आमचे 100 की आम्ही तुमच्याशी का बोलू. फ्रेंडशिप मध्ये एक गोष्ट खूप महत्वाची असते ती म्हणजे ऑनेस्टी आणि हे सगळेजण खूप ऑनेस्ट आहेत एकमेकांशी माझ्याशी त्यांच्या कॉन्टेंटशी त्यांच्या कामाशी त्यांचं जे काही रील म्हणा फक्त कॉन्टेंट नाही खऱ्या आयुष्यात सुद्धा सगळेजण फार ऑनेस्ट आहेत. त्यामुळे ही गोष्ट मला खूप आवडते की प्रत्येक वेळेला असं नसतं तो मित्र तो असतो जो चूक झाल्यावरती सांगेल की ही चूक आहे आणि करेक्ट झाल्यावर तुला अप्रिशिएटही करेल. तर हे सगळे फ्रेंड्स असे आहेत माझ्या आयुष्यात जे चूक असेल तेव्हा चूक म्हणून सपोर्ट नाही करणार पण चांगल्या गोष्टीला नक्कीच सपोर्ट करतील. त्यामुळे मी खूप खुश आहे या सगळ्यांबरोबर. ऑनेस्टली मला या लोकांना भेटून फक्त 2 महिने झालेत कारण मी पहिला फक्त साईडला भेटलेली आणि मग नंतर सगळ्यांसोबत ओळख झालेली. मी जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा सोनू आणि श्रुतिकला बघितलेलं तर मला असं वाटलेलं यार हे लोक कशी असतील बोलतील की नाही माझ्यासोबत. बट सोनू वॉज व्हेरी स्वीट टू मी इव्हन श्रुतिक आणि त्यांना असं अॅटिट्यूड नव्हता की माझे एवढे हे सेम जसं साई बोलला. मला ते खूप बरं वाटलं त्यांच्यासोबत आणि आर वी रिअली रिअली स्वीट. तर या अतरंगी मित्रांसोबत आपण अशाच पुढे गप्पा कंटिन्यू करणार आहोत मात्र कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या अतरंगी मित्रांसोबत आपण पुन्हा एकदा धमाल मस्ती गेम खेळणार आहोत आणि एक छोटासा मजेशीर गेम मी यांच्यासाठी घेऊन आलेली आहे. एक मी तुम्हाला सगळ्यांना एक इन्व्हॉल्व दिलाय आणि त्या पेपरवर तुम्हाला फ्रेंडशिपवर एक गाणी दिलेली आहेत आणि ती गाणी तुम्हाला असं दाखवायची आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी वर्णन करून दाखवायचं. ओके खेळूया आपण हा गेम. सुरुवात कुठून करायची? ओके कोण करताय? बोलू शकतो ना? हा आपण येतानाच ते गाणं आता ऐकलं. हे काय दोस्ती? नाही हे काय? नाही नाही एक मिनिट.
हम मराठी मराठी आम्ही आपण आपण काय झालं आपण आपण कोण आहोत पास पास 20 सेकंद झालेली आहेत आणि मला वाटतं तूच आपली यारी लय भन्नाट हाय येस नक्की आता तू तर मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही इतके व्हिडिओज टाकता पोस्ट करता
त्यात ट्रोलर्स देखील असतात. तर अशी कुठली गोष्ट आहे की तुम्हाला ट्रोल केली आणि ती तुम्हाला लागली आहे मनाला खूप? हा, मला कालचाच सांगायचा आहे किस्सा. काय झालं, आता श्रावण महिना सुरू झालाय आणि श्रावण हा प्रत्येकाचं असं असतं की काही लोक नॉनव्हेज नाही खात, काही लोक व्हेज खातात. तर मी त्यावर रील बनवलेली जी असं म्हणजे प्रत्येक मित्रमैत्रिणींमध्ये ही मस्करी होतेच की अरे काय तू नॉनव्हेज नाही खात, आम्ही खाणार आहे बघ तुला दाखवून दाखवून खाणार. तर अशा याच्यावरनं मी एक रील क्रिएट केलेली. सो माझा हेतू खरंच असा नव्हता की कुठल्या धर्माला किंवा जे करतायत त्यांना जोर जबरदस्ती खायला लावणं वगैरे असा हेतू नव्हता. पण त्यावर ना खूप साऱ्या हेटर्सनी आणि खूप साऱ्या लोकांची अशी प्रतिक्रिया होती की हिंदूच लोक हिंदूंबद्दल अशी नेगेटिव्हिटी पसरवतात, एखाद्या हिंदू माणसाला तुम्ही जबरदस्ती नॉनव्हेज खायला लावता ही खूप चुकीची गोष्ट आहे. मी मान्य करते काही लोकांना हर्ट झालंही असेल या गोष्टीवरून, बट खरंच आमचा हेतू नसतो तुम्हाला दुखवायचा किंवा असं काही नेगेटिव्ह स्प्रेड करायचा, खरंच आमचा हेतू नसतो. सो तुम्ही पण तेवढं समजून घेत जा. नक्कीच. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत, तर मला असं तुम्हाला सगळ्यांना विचारायचं की तुमच्यासाठी फ्रेंडशिप काय आहे, काय आहे तुमच्यासाठी फ्रेंडशिप डेफिनेशन? डेफिनेशन तर सांगतीलच लोक, पण मी एका वाक्यात सांगेन, जीवन जगणं डेली रुटीन माझ्यासाठी फ्रेंडशिप म्हणजे. एका वाक्यात उत्तर, मला खूप आवडलं आणि प्रत्येकाने असंच द्यावं असं मला वाटतंय. मी पहिले सुद्धा बोलली, आता पण बोलली, फ्रेंडशिप माझ्यासाठी प्रेम आहे. येस, फ्रेंडशिप म्हणजे सपोर्ट आणि दुनिया माझ्यासाठी फ्रेंडशिप म्हणजे. मी मगाशी बोललो तसंच की फ्रेंडशिप म्हणजे माझ्यासाठी बॉन्डिंग आणि ट्रस्ट, याशिवाय काहीच नाही. कारण बाकी कुठे काही फ्रेंडशिप ही आपल्याला कुठेच अशी बघायला मिळत नाही, पण फ्रेंडशिप असं म्हटलं की ते मित्र, ते आता फ्रेंड्स मध्येच असं आलंय की मित्र, तो मित्र परिवार म्हणजे फ्रेंडशिप. फ्रेंडशिप तेच ऑनेस्टी आहे खूप, कारण की खूप ऑनेस्ट लोक आहेत हे सगळे, कधीही कोणाच्या पाठून बोलत नाही. जसं आता रील केली आम्ही पाहिलीच, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली तुम्ही किती मागे बोला. माझ्यासाठी फ्रेंडशिप म्हणजे फॅमिली आहे. आपण असं म्हणतो की फ्रेंड्स फॅमिली बनतात आणि मग ती एक वेगळी बॉन्डिंग तयार होते. तर माझी ही फ्रेंड्स, हे सगळे फ्रेंड्स माझी आता फॅमिली झाली आहे, जी सेकंड फॅमिली म्हणता येईल. तर माझी फॅमिली आहे फ्रेंड्स, फ्रेंडशिप म्हणजे फॅमिली आहे. तुम्ही व्हॉट्सअपवर आहात का? तुमच्याकडे नंबर आहे माझा. फ्रेंडशिप म्हणजे लॉयल्टी आणि ऑनेस्टी माझ्यासाठी, कारण मी कधी खोटं बोलत नाही. सो मला असं वाटतं की समोरच्याने पण मला खरं बोलावं. येस, नक्की. तर आज फ्रेंडशिप डे आहे, तर तुम्ही सगळे कसे सेलिब्रेट करता? तर इथून गेल्यानंतर तुम्ही सेलिब्रेशन करणार आहात आणि तुमच्यासाठी फ्रेंडशिप डे कसा आहे? माझ्यासाठी फ्रेंडशिप डे बघायला गेलं तर आई आणि मुलाचं नातं आहे. म्हणजे आई कसं आपल्या मुलाला जपते, आपल्या बाळाला जपते, तशी ही फ्रेंडशिप प्रत्येकाने जपली पाहिजे. आणि बाकी काय अजून काय सांगू शकत नाही फ्रेंड्स. आम्ही फ्रेंडशिप डे आता जसे आज भेटलोय सगळे, तर आज आता आम्ही खाली भेटू, छान गप्पा मारू, तुमचा फ्रेंडशिप डे चांगला जावा म्हणून काहीतरी तुम्हाला रिलेटेबल अशी रील क्रिएट करण्याचा प्रयत्न करू, काहीतरी छान भन्नाट कॉन्टेंट आणू तुमच्यासाठी. तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना टॅग करा आणि तुम्ही तुमचा फ्रेंडशिप डे खूप आनंदाने साजरा करा. आमच्यासाठी फ्रेंडशिप डे असा एक दिवस असावा अशी गरज नाही, कारण आमच्यासाठी रोजच फ्रेंडशिप डे आहे, कारण आम्ही रोज भेटतो, रोज एन्जॉय करतो, रोजच फ्रेंडशिप डे असतो आमचा. येस, नक्कीच. खूप छान आहे तुमचं फ्रेंड्स बॉन्ड आणि असाच पुढे कंटिन्यू राहा आम्ही सगळ्यांची इच्छा आहे. मात्र आज फ्रेंडशिप डे आहे तर साजरा तर केलाच पाहिजे. तर आपण आमच्या ऑफिसमध्ये देखील सेलिब्रेशन आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही बँड्स बांधून आपण साजरा करू. नॉस्टॅल्जिक झालं आम्हाला स्कूलमध्ये बांधायचं, खूप वर्षाने आम्ही बँड्स तुम्ही या अतरंगी मित्रांची मस्ती अशीच चालू राहणार आहे. मात्र कार्यक्रमात मला वेळेची मर्यादा असल्यामुळे कार्यक्रम इथेच थांबवावा लागतोय. तुम्ही देखील तुमचा फ्रेंडशिप डे मस्त साजरा करा आणि हा आमचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.